पनवेल महापालिका परिसरात डेंग्यू मलेरियाच्या रुग्णांच्या संख्येत सतत वाढ होत असून गेल्या 1.5 महिन्यात आरोग्य विभागाकडे आलेल्या माहितीनुसार डेंग्यूचे 148 तर मलेरियाचे 79 रुग्ण आढळले आहेत. ऑगस्ट महिन्यात डेंग्यूचे सर्वाधिक 126 तर मलेरियाचे 42 रुग्ण आढळले होते. सप्टेंबर महिन्यात 18 दिवसात डेंग्यूचे 22 तर मलेरियाचे 37 रुग्ण आढळले आहेत. दरम्यान मागील 9 महिन्याच्या अवधीत स्वाईन फ्लू 6 रुग्ण खारघर आणि रोहिंजण भागात आढळले आहेत. या रुग्णांचे वय 50 वर्षापेक्षा अधिक होते. त्यांच्यावर विविध रुग्णालयात उपचार झाल्यावर ते बरे झाल्याची माहिती पनवेल महापालिकेच्या आरोग्य विभागाचे मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर आनंद गोसावी यांनी दिली आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाने केलेल्या सर्वेक्षणामध्ये नवीन पनवेलमध्ये डेंग्यूचे सर्वाधिक रुग्ण सापडत आहेत. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.